पूर्वीच्या काळात सुद्धा ऋषीमुनींना ही अद्वैत स्थिती प्राप्त झाली, स्वतः सुखरूप झाले, आणि सुखरूप झाल्यानंतर सुद्धा त्यांनी महाराज अद्वैतात समाधान प्राप्त होत नाही म्हणून भगवंताची भक्ती करू लागले, साधना केली, तपश्चर्या केली. तपश्चर्याचा परिणाम म्हणून परमात्मा प्रत्यक्ष समोर उभा राहिला. विचारलं काय पाहिजे तुम्हाला सांगा, म्हणे देवा तुझा संघ हवाय, तुझ्या संगतीत राहावंसं वाटतं, तुझी संगती फार प्रिय वाटते, असं वाटतं, तू आमच्यावर उड्या माराव्यास, आमच्यावर बागडावंस, खेळावंस, आमच्याबरोबर जेवण करावंस, आमचं नाव घेऊन आम्हाला हका माराव्यात, असं सारखं अंतकरणात वाटतं. भगवान म्हणले असं का, तुमची कल्पची कल्प तपश्चर्या झालेली आहे, एवढ्या दिवसापासून साधना करत आहात आणि माझ्या संगतीची अपेक्षा करत आहात, मग ठीक आहे, तुम्हाला जर माझी संगतीच हवी असेल तर तुम्ही सर्वजण त्याने गोकुळामध्ये प्रगट व्हा, जर गोकुळात गेलात की मग मी तुम्हाला भेटण्याकरिता नक्की येईन. मग ते सर्वचे सर्व तपस्वी त्याने गोकुळात जाण्याच्या विचारात आहेत महाराज. मग कोणकोणत्या रूपात आला असेल याची यादीच आहे मोठी. गोकुळ शब्द हा गो पासून सुरू झाला ना, गो भगवंताला हा गो शब्द फार प्रिय आहे, बऱ्याच ठिकाणी गो आहे महाराज, गोकुळ, गोवर्धन, गोपिका, गोपाळ, हे सगळेचे सगळे गो ने सुरू होणारे शब्द आहेत. म्हणून त्यांनी महाराज गो गोमाताच भगवंताला प्रिय आहे महाराज. म्हणून काही ऋषीमुनी गोमातेच्या रूपात प्रगट झाले, काही त्यांनी वृक्षांच्या रूपात प्रगट झाले, कोणी वानरांच्या रूपात प्रगट झाले, कोणी पक्ष्यांच्या रूपात प्रगट झाले, कोणी तिथली मातीच झालं, कोणी दगड झालं, कोणी पर्वत झालं, हा प्रत्येक जण त्यांनी वेगवेगळ्या रूपामध्ये गोकुळात प्रत्यक्ष प्रगट झाले. भगवान येणार आहे, भगवंतानं वचन दिलेलं आहे, आम्ही येणार आहोत खेळण्याकरिता, आम्ही येणार आहे तुम्हाला दर्शन देण्याकरिता येणार आहे. म्हणजे सर्वच सर्व अवतारी आहेत, जाऊन बसलेले आहेत महाराज, भगवंताची वाट पाहत आहेत.